एक महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे की भारतात जे तपास ड्रोन्स तयार होता आहेत डीआरडीओ कडून त्याच्या ऐवजी आता भारत आपल्या सशस्त्र सेना दलांकरता इस्रायल कडून हर्मिस नावाची ड्रोन्स विकत घेणार आहे असं का? ज्यावेळेला भारताचं धोरण आहे की मेक इन इंडियामध्ये भारतात विकसित झालेली सामुग्री आपण विकत घ्यायचा निश्चय केलेला आहे असं असताना इस्रायल कडून आपण हर्मिस नावाचे 900 ड्रोन्स का विकत घेतो आहे याचं हे विश्लेषण। सर्वात पहिले हे जे तपास ड्रोन आहे हे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बनवतं आहे आणि 2010 पासून त्याची बनावट सुरू झालेली होती आणि आजची हालत अशी आहे की ऑक्टोबरमध्ये त्यांनी 3 ड्रोन्स ही भारतीय सशस्त्र सेना दलांना ट्रायल करता दिली होती आणि ज्यावेळेला त्याची ट्रायल झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये 3 मोठे डिफेक्ट आपल्याला नजर आले। एक तर त्याचं वजन जास्त होतं, दुसरा त्याचा जो शेप होता आकार हा मोठा होता ज्यामुळे त्याला शत्रू आरामात पाडू शकेल, तिसरं त्याचं एन्ड्युरन्स म्हणजे आकाशात उडत राहण्याची जी क्षमता होती की जी आपल्याला पुष्कळ जास्त पाहिजे होती ती तेवढी नव्हती। खरं म्हटलं तर हे जे तपास ड्रोन आहे याला मेल ड्रोन असं म्हटलं जातं, म्हणजे मीडियम हाय अल्टिट्यूड ड्रोन म्हणजे 25 ते 30 हजार फुटावरती उड्डाण करून ते वेगवेगळी कामं करू शकतील, ज्यामध्ये टेहाळणी सामील आहे, ते 300 किलो वजन घेऊन जाऊ शकतं, तर त्याच्यामुळे शस्त्र म्हणजे त्याच्यावरती मिसाईल्स बसवले जाऊ शकतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कारणं, मग ते शस्त्र फायर करण्याचं असो की कॅमेरा लावून टेहाळणी करण्याचं असो हे ते करू शकतात अशी त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट होती। परंतु ऑक्टोबरमध्ये झालेल्या ट्रायलमध्ये ही जी त्यांच्याकडनं जी रिक्वायरमेंट होती ती पूर्ण झालेली नाही, म्हणून आता जे आपलं डीआरडीओज आहे ते आता हे ड्रोन तयार करायच्या ऐवजी त्यांच्याकडे अजून एक दुसरं ड्रोन आहे ज्या ड्रोनचा ते वापर करू इच्छितात आणि ज्या ड्रोनचं जे नाव आहे ते आहे ज्यामध्ये त्याचं नाव आहे आर्चर NG। मी रिपीट करतो, आर्चर NG म्हणजे आता DRDO तपासच्या ऐवजी आर्चर NG अशा प्रकारे ड्रोनचा वापर करू इच्छितात। याचं मुख्य कारण असं आहे की याला जे अपेक्षित यश होतं ते अपेक्षित यश या तपास ड्रोनला मिळालं नाही, म्हणून आता हे ड्रोन सध्या आकाशात लवकर येणं पुढच्या 1-2 वर्षात डिफिकल्ट दिसत आहे आणि म्हणजे आर्चर नावाचं जे ड्रोन आहे ते 2-3 वर्षामध्ये आपल्या ट्रायलमध्ये येतील आणि त्यानंतर आपल्याला वापरता येतील। म्हणजे याचा अर्थ काय की जो सध्याची जी इमिजिएट वेळ आहे सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे मेल म्हणजे मीडियम हाय अल्टिट्यूड ड्रोन हे अजिबात नाही, म्हणून आपली रिक्वायरमेंट पटकन भेटण्याकरता उद्या काही प्रॉब्लेम झाला, चीनने काही गडबड केली, पाकिस्तानने काही गडबड केली, आपल्याला ड्रोन्स हे पाठवून सर्जिकल स्ट्राईक करायचा म्हटला तर त्याकरता आपल्याला लगेच ड्रोन्सची गरज आहे की जी स्वदेशी ड्रोन सध्या तरी काही वर्ष पूर्ण करू शकत नाही, म्हणून जो मधला पिरियड आहे ज्याला आपण इंटरिम पिरियड म्हणू शकतो तर त्यामध्ये आपण इस्रायलकडून जे ड्रोन विकत घेतो आहे ते जे इस्रायलकडून ड्रोन विकत घेतो आहे ते म्हणजे अर्थातच ज्या ड्रोनचं या इस्रायलकडून घेणाऱ्या ड्रोनचं नाव आहे हर्मिस 900 ड्रोन, म्हणजे हे सध्याच्या परिस्थितीत काम करू शकतं आणि आपलं स्वदेशी ड्रोन तयार नसल्यामुळे हे रेडीमेड असल्यामुळे आपण याला सध्या भारतीय सेना दलामध्ये आणतो आहे आणि असं म्हटलं जातं की पुढच्या 1 किंवा 2 वर्षामध्येच ती आपल्या दलामध्ये सामील होतील आणि या ड्रोन्सनी हमासच्या युद्धामध्ये पुष्कळ चांगली कामगिरी केलेली आहे आणि हे याची जी टेक्नॉलॉजी म्हणजे जे तंत्रज्ञान आहे ते प्रूव्हन आहे, म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे, लढाईमध्ये वापरलं गेलं आहे, इस्रायलनी वापरलं गेलं आहे, ते शस्त्र म्हणून वापरलं गेलं आहे, ते टेहाळणी म्हणून वापरलं गेलेलं आहे, म्हणून आपल्याला एक सुसज्ज
सर्व पद्धतीने तयार असलं ड्रोन मिळणार आहे आपण जर हे इस्रायलकडनं ड्रोन विकत घेतलं तर. पण याचा अर्थ आपला स्वदेशी कार्यक्रम बंद होईल असं नाही. आपण जी सध्या जी क्वांटिटी विकत घेतो आहे ती इमिजिएट रिक्वायरमेंट पूर्ण करण्याकरता ही आपण कारवाई करतो आहे. परंतु ज्या वेळेला स्वदेशी निर्मिती तयार होईल त्याचं आर्मी नेव्ही एअरफोर्सने त्याला अप्रूव्ह केल्यानंतर तर त्यानंतर आपल्याकडे असलेलं ड्रोन हे भारतात बनलेलं तपास किंवा आर्चर हेच ड्रोन राहील. म्हणजे स्वदेशी ड्रोन तयार नसल्यामुळे आता आपण इस्रायल ड्रोन विकत घेतो आहे. कारण शस्त्रसज्जता ही कधी पण असली पाहिजे, कारण कधी केव्हा काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.